महाराष्ट्रात पहिल्यांदाच महाविकास आघाडीचं सरकार येतंय आणि या महाविकास आघाडीचं नेतृत्व करण्याची संधी प्रथमतः शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना मिळाले आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार हे निवडणुकीमध्ये जे सांगितलेलं होतं ते सत्यात उतरतंय. सर्व आघाडीच्या नेत्यांच्या बरोबर एकत्रित बसून महाराष्ट्राच्या विकासाचं काम हे तिन्ही पक्ष मिळून काम करणार आहेत आणि सगळ्यांचा कॉमन मिनिमम जो कार्यक्रम आहे त्या धोरणानुसार महाराष्ट्राचा विकास झाल्याशिवाय शेतकऱ्यांसाठी सर्व कामगारांसाठी तरुणांच्यासाठी हे सरकार काम करणार आहे आणि हे सरकार 5 वर्षच नाही तर पुढील 30 वर्ष महाराष्ट्रामध्ये काम करेल अशी सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला आणि तरुणांना शेतकऱ्यांना या सगळ्यांचा आनंद आहे आणि तसा विश्वास त्यांच्यामध्ये प्राप्त झालेला आहे. आज महाराष्ट्र संबंध महाराष्ट्रात अतिशय आनंदात आहे की उद्याचं येणारं हे सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांचं सरकार आहे, कामगारांचं सरकार आहे, तरुणांचं सरकार आहे. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये हे सरकार स्थिर 5 वर्ष तर कारभार करेलच परंतु पुढील 30 वर्ष हे सरकार हलणार नाही अशी खात्री संबंध महाराष्ट्राच्या लोकांना झालेली आहे. निवडणुकून 1 महिना झाला, सत्तेचं जे काय राजकारण झालं यामध्ये बरंच पाया उलट झालं आणि आमचं शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे आमचं पहिल्याच ठाम झालं. पण महाविकास आघाडीच्या ह्याच्याने शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष मिळून जे महाविकास आघाडी केले ती शेतकऱ्यासाठी, व्यापारासाठी, जे लहान मुलं वंचित सर्व लोकांसाठी हे 100% चांगलं काम करणार. येणाऱ्या काळात हे 5 वर्ष महाआघाडी टिकणार, भविष्यात पण 10-15 वर्ष हे काम करणारे लोक आहेत आणि उद्धव साहेब सर्वांना घेऊन काम करतील, सर्वांना अपेक्षा आहे. मी शिवसेनेतर्फे व शहर प्रमुख यांच्यातर्फे सर्वांना शुभेच्छा देतो आणि आम्ही सर्वजण मिळून जल्लोष साजरा करत आहे.